दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा भाजपची सत्ता आम्ही चौघही आमदार होणार भाजपच्या आमदाराचं मोठं भाकीत शिंदे फडणवीस सरमधील एकोणीस आमदारांचे निलंबन होणार असे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने सांगत आहेत सध्याच्या सरकारमधील एकोणीस आमदारांचे निलंबन होईल असे म्हणणारी ही मंडळी कुठल्या तरी आशेवर जगणारी असून त्यांना आमदारांच्या अपात्रतेची काळजी आहे पण शिंदे फडणवीस यांचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असे भाकीत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे दरम्यान आमदार गोरेंच्या शेजारी बसलेले मनोज घोरपडे दरेशील कदम अतुल भोसले यांचा हात हातात घेऊन तो उंचावत माझ्यासहित चौघे आमदार असतील असेही स्पष्ट करत मे जो बोला ओ बोला असा डायलॉग त्यांनी मारला शासकीय विश्रामगृहात आमदार गोरेंनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली रामराजेंनी केलेल्या टीकेवर आमदार गोरे म्हणाले मसवड कॉरिडॉर एम आय डी सी बाबत सत्ता नसतानाही आम्ही रामराजेंचे शहाणपण चालून दिले नाही आता तर आमचीच सत्ता आहे एम आय डी सी बाबत त्यांनी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला एम आय डी सीवरून राष्ट्रवादीतील दोन गट भांडत होते एक गट कोरेगावासाठी प्रयत्न करत होता तर दुसरा गट मसवडला होण्यासाठी प्रयत्न करत होता पण आता कॉरिडॉर एम आय डी सी मसवडला होणार हे निश्चित असून केंद्राच्या टीमने पाहणी केलेली आहे त्यामुळे निर्णय अंतिम आहे रामराजेंच्या टीकेवर ते म्हणाले संजय राऊतांनंतर आता त्यांचाच नंबर आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत